हे पोट्ट काय करणार? हेच पोट्ट नंतर वरवंटा फिरवणार तुमचं. मला जरा खोकला असल्यामुळे मला फार वेळ तुमच्याशी मला बोलता येणार नाही. जरा सगळे औषधोपचार चालू आहेत तरी मी माझा जे काही बोलायचं तेवढा बोलण्याचा प्रयत्न करीन मी आपल्याशी. आमच्या अविनाश जाधव आमचे संदीप देशपांडे यांनी मला सांगितलं की नागपूरच्या पदाधिकाऱ्यांची पत्र द्यायची आहेत आणि ते सर्वजण मुंबईला येणार आहेत. जवळपास 250-300 जण आहेत. म्हटलं अरे नागपूरवरनं 300 लोक मुंबईला येण्यापेक्षा एकटा माणूस नागपूरला आला जास्त बरा नाही का? आणि काय होतं मध्यंतरी या ज्यावेळेला मागच्या वेळेला मी आलो होतो दौऱ्यावरती, तो दौऱ्यावरती निघून गेल्यानंतर काही ठिकाणी बातम्या अशा लागल्या की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पदाधिकाऱ्यांसाठी माणसं सापडत नाही अशा बातम्या लागल्या गेल्या होत्या. बरोबर ना रे? ज्यांनी या बातम्या टाकल्या होत्या त्यांच्या डोळ्यात अंजन घालावं आणि जी सापडत नाही ती माणसं कशी सापडली आहेत हे त्यांच्या नजरेला दाखवावं म्हणून ही पत्र आता तुमच्या समोर वाटली. काही जण असतात काही पक्षांच्या साठी म्हणून वाहत गेलेले असतात त्यांना दुसरा पक्ष वाढताना कसनुसच होत आणि त्यांचा त्रास होणं स्वाभाविक आहे. काही जणांनी जर इतकी वर्ष काही पक्षांची जर समजा म्हटलं तर दलालीच केली जसं असेल तर त्यांना दुसरा पक्ष वाढताना त्रास होणारच आहे. त्याच्यामुळे अशा बातम्या येतातच. पण बहुतेक पत्रकार नागपूर शहरातले विदर्भातले हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा नव्हे पण तो एक प्रकारचं प्रोत्साहन देताना की बाबा पुढे व्हा मोठे व्हा हे करताना दिसत आहेत. त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत मनापासून आभारी आहे. जे शुल्लक आहेत त्यांच्यासाठी हा हे जवळ थोडंसं प्रदर्शन होतं. काय मला एक बहुधा महात्मा गांधींचीच ते वाक्य असावं पण ते वाक्य म्हणून छान आहे. जो जो प्रत्येक राजकीय पक्ष आजपर्यंत त्या त्या ठिकाणी मोठा झालेला आहे त्याच्याबद्दलचं त्या सर्वांबद्दलचं एक फार चांगलं वाक्य आहे की सुरुवातीला जेव्हा तुम्ही काम करत असता त्याला सुरुवातीला समोरचे विरोधक हसतात मग कालांतराने ते तुमच्याकडे दुर्लक्ष करायला लागतात. जसं जसं तुमचं काम वाढत जातं तसं ते दुर्लक्ष करायला लागतात. त्याच्याला किंमत द्यायची काही गरज नाही. सुरुवातीला हसतात हे काय करणार मग कालांतराने त्यांच्या लक्षात येतं की ह्यांच्याशी लढलं पाहिजे. मग ते आपल्याशी लढायला येतात आणि मग आपण जिंकतो. त्याच्यामुळे ज्यांना हसायचं असेल त्यांनी हसावं. कालांतराने त्यांच्या लक्षात येईल की अरे हे खूपच वाढले खूपच मोठे झाले यांचे नगरसेवक निवडून यायला लागले यांचे आमदार निवडून यायला लागले यांचे खासदार निवडून यायला लागले. आणि मला असं वाटतं प्रत्येक राजकीय पक्ष या फेज मधून गेलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. नंतर कालांतराने भारतीय जनता पक्षाचा झाला. या प्रत्येक फेजेस असतात. काही काळाने दुसरी माणसं येत असतात. कारण असलेल्या माणसांना लोकही कंटाळतात. सर तेच चेहरे येत आहेत काही टीका सोडत नाहीत. आज म्हणजे माझे शाखाध्यक्षांना ज्या माझ्या नियुक्त झालेले आहेत अनेक लोक म्हणतील त्यांच्या भागात हे पोट्ट काय करणार
हे स्फोट नंतर वरवंटा फिरवणार तुमच्यावर. पण ज्यांच्या ज्यांच्या नियुक्त झाल्यात त्यांच्याकडनं मला मनापासून कामाची अपेक्षा आहे. तुमच्या आतमध्ये आग असली पाहिजे. यश येईल, पराभव होईल, पण पराभवाने खचून चालणार नाही. होतात पराभव, पराभव कोणाचा नाही झाला. जगामध्ये अनेक लोकांचे, दिग्गजांचे पराभव झालेले आहेत. त्या दिवशीच्या माझ्या कुठच्या दिवशी एका भाषणामध्ये मी सांगितलं की आज इथे भारतीय जनता पक्षाचे खासदार आमदार आहेत. 1925 साली RSS ची स्थापना झाली आणि 1952 साली त्यांनी जनसंघ नावाचा पक्ष स्थापन केला. काही किरकोळ प्रमाणामध्ये काही लोक निवडून येत होते, पण सत्ता पूर्णपणे देशभर काँग्रेस. आवाज बंद कर, बडबड त्यांची. तुझा लाईट बंद कर रे, तुझाही बंद कर. मला डोकं दुखेल असं काही करू नका. 1952 साली जन्माला आलेला जनसंघ, मग आणीबाणी आली, आणीबाणीमध्ये जनसंघ होता, मोरारजी देसाईंचं राज्य आलं, चरण सिंग आले, सत्ता गेली, इंदिराजी परत निवडून आल्या आणि त्या 1980 ला जनसंघाचा भारतीय जनता पार्टी झाला. 1996 ला पहिल्यांदा अटलजी पंतप्रधान झाले 13 दिवसासाठी. मग 98 ला 13 महिन्यासाठी आणि मग 99 ला 4.5 वर्षासाठी. पण खऱ्या अर्थाने बहुमत हे भारतीय जनता पक्षाला मिळालं 2014 ला. 1952 ते 2014 कितीही मतभेद असले, काही असलं, तरी काम करण्याच्या सातत्यामध्ये, त्या सातत्यातून हे 2014 यश आलं त्यांना. इतकी वर्ष गेली, इतक्या वर्षामध्ये किती पिढ्या गेल्या असतील, किती माणसं गेली असतील, किती जणांनी काम केलं असेल. काँग्रेसचाही संघर्ष काही कमी नाहीये. 1966 साली जन्माला घातलेली माझ्या काकांनी, बाळासाहेबांनी शिवसेना, कधी पोटनिवडणुकीमध्ये कुठचा तरी आमदार आला एखादा, कधी वामनराव महाडिक निवडून आले, कधी प्रमोद नवलकर निवडून आले. 1985 साली 84-85 साली छगन भुजबळ एकटे निवडून आले होते. आणि खऱ्या अर्थाने जे खासदार आमदार निवडून आले ते 1990 ला. आणि सत्ता, महाराष्ट्र राज्याची सत्ता कधी हातामध्ये आली? 1995. 1966 ते 1995 संपूर्णपणे संघर्षाचा काळ होता, मेहनतीचा काळ होता. आजचं राजकारण बघितल्यानंतर मला असं वाटतं की ह्यांना काय हवंय, काय नेमकं. सगळ्या गोष्टी पटकन हव्यात. वडा टाकला की तळून आला पाहिजे, पण त्याच्यासाठी जीवाचं रान करायला लागतं, त्याच्यासाठी मेहनत करायला लागते. आपल्याही आयुष्यामध्ये पराभव आले की यश पण आलं, पराभव पण आले. खचणार नाही कधी, खचणारही नाही कधी. कारण ज्या घरामध्ये मी वाढलो त्या घरामध्ये एवढासा असल्यापासून मी अनेक पराभव बघितले.
होऊन आलेले उमेदवार बघितले, रडत रडत आलेली माणसं बघितली, हे सगळं या लहानपणापासून माझ्या अवती झालेले संस्कार आहेत. मी एकदा सहज असत मागे एकदा कुठच्यातरी माझ्या बैठक मेळाव्यामध्ये कुठच्यातरी सभेमध्ये मी सांगितलं होतं, त्यावेळेला मी शाळेमध्ये असतानाची गोष्ट आहे, आणि शाळेमध्ये असताना तेव्हा आम्ही मातोश्रीवरनं संध्याकाळची वेळ शिवसेना भवनला जायचं होतं बाळासाहेबांना, आणि आमचे जे वाहनचालक होते ते काही त्या दिवशी आले नाहीत का लवकर गेले होते काहीतरी झालं, बाळासाहेब चिडले, टॅक्सी मागवली. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय 1972-73 सालची गोष्ट असली, 73 असेल, 72-73. टॅक्सी मागवली, टॅक्सी आली दरवाज्यात, आणि दरवाज्यात आल्यावरती इतके त्यावेळचे महापौर होते शिवसेनेचे सुधीर जोशी, सुधीर भाऊ आता गेले, त्याला भाऊ आले, ती लाल दिव्याची त्यांची इम्पाला गाडी मोठी मुंबईच्या महापौरांची मातोश्रीच्या बाहेर लागली, आम्ही बाहेर पडतच होतो तेव्हा बाळासाहेब बाहेर पडता पडता भाऊ आले, म्हटल्यानंतर भाऊ म्हणाले की बाळासाहेब जरा 2 मिनिटं बोलायचं, परत आतमध्ये गेले, काहीतरी त्यांचं बोलणं झालं, बाहेर आले, भाऊने विचारलं बाळासाहेबांना काय बाळासाहेब कुठे चाललात, म्हणे अरे नाही शिवसेना बोललो चाललो, तर मग टॅक्सी कशाला मागवली, कारण तो आमचा माने आले नाहीत आज त्याच्यामुळे मग गाडी नाही, त्याच्यामुळे टॅक्सी मागवली. अरे टॅक्सी मिक्सर राहू देत, तुम्ही माझ्यावरच आला गाडीत, मी तिकडे जाणार ना, मी तिकडे मी सोडतो. ते बोलले नाही ते लाल दिव्याच्या गाडीत तुम्हीच बसा ते सगळेजण, मी आपल्या टॅक्सीत बरं आहे. मी त्याला काय 5-6 वर्षाचा असेल मी, माझ्या डोळ्यासमोर मी जे चित्र लहानपणी जे पाहिलं की पुढे एक टॅक्सी चालू आहे, माझ्या बाजूला बाळासाहेब बसले, अजून एक जण बाजूला बसले होते माझ्या डाव्या बाजूला, एक जण पुढे बसले होते, टॅक्सीचा चालक टॅक्सी चालवत होता, टॅक्सी चाललेली आहे आणि त्या टॅक्सीच्या मागून एक लाल दिव्याची गाडी त्याला मागून येते. पावर कशाला म्हणतात ना, ताकद कशाला म्हणतात ना, तर ताकद त्या टॅक्सीत बसली होती, लाल दिवा मागून येत होता त्याच्या. हे चित्र ज्या मुलाने लहानपणी पाहिलं असेल त्याला या गोष्टींचं काही कौतुक असेल का हो? मला टॅक्सीत आणू नका, फक्त एवढी विनंती तुम्हाला. अच्छा टॅक्सी का, ह्याच्या पुढे टॅक्सी, टॅक्सी आणणार आहे, चला चला टॅक्सी आणा. या सगळ्या नगरसेवक आमदार खासदार या पदांवरती तुम्हालाच बसायचंय, तुम्हालाच सगळ्यांना बसायचंय, पण या सगळ्या गोष्टीसाठी जीवाचं रान करायला लागेल. प्रचंड मेहनत घ्यावी लागेल, अपमान सहन करायला लागतील, मी कित्येकदा ज्यावेळेला इतिहासामध्ये ज्यावेळेला चालत असतो काही गोष्टी बघत असतो त्यावेळेला असं अनेकदा असं वाटतं की अनेकदा इतिहास हा जो घडलेला आहे ना तो अपमानातनं घडलेला आहेत बरीच उदाहरणं. मी त्यातलं अगदी साधं सोपं सरळ उदाहरण द्यायचं झालं तर जर महात्मा गांधींना ट्रेन बंद बाहेर ढकलून दिलं नसतं तर महात्मा गांधी भारतात आलेच नसते, आलेच नसते तर कुठची पुढची चळवळ आणि कुठचं काय. तुम्हाला एक काम करताना लोक टोमडे मारतील, लोक त्रास देतील, लोक अपमान करतील, लोक प्रेमही करतील, नाश प्रभाग नाही, प्रचंड प्रमाणात प्रेम करतील, पण जमिनीमध्ये पाय रोवून उभे राहा घट्ट. यश निश्चित आपले, आज सगळ्यांना जी पत्र दिलेली आहेत पुढच्या 1-1.5 आठवड्यामध्ये तुमच्या सगळ्यांसाठी एक शिबिर लावलं जाईल इथे नागपूरमध्ये, आणि तुम्ही कशा प्रकारचं काम केलं पाहिजे, काय काम केलं पाहिजे,
तुम्ही कशी माणसं सांभाळली पाहिजेत, कशी माणसं वाढवली पाहिजेत या दृष्टिकोनातून एक शिबिर होईल. त्या शिबिरामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या जातील. पहिली गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कुठेही असा तुम्ही, कुठच्याही पदावरती असा, दुसऱ्याला कधी तुच्छ मानू नका. कळलं का? त्यातनं हाताला काही लागणार नाही, तुमचीच बरबादी होईल. आणि जे आहेत बरोबरचे, आज तुमच्याकडे फक्त पद आहे बरं, असं नाही आहे की दुसरी माणसं नव्हती म्हणून तुम्हाला पद दिलंय, त्याच्यातनं निवडून तुम्हाला पद दिलंय, त्या पदाची जबाबदारी ही तुम्ही नीट ओळखा. आणि मला असं वाटतं पुढची वाटचाल तुम्हाला यशस्वी तुमची वाटचाल हो, याच्यासाठी मी मनपूर्वक तुम्हाला सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपणही आपली देखील या सर्वांना साथ लाभो एवढी फक्त एक आशा अपेक्षा बाळगतो. आणि आपण सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.